राजनीतीचे. जालन्यातून कल्याण काळे आता आघाडीवर गेलेले आहेत. ज्या निकालाची सध्या सकाळपासून सगळे निश्चिंत मानत होते त्या ठिकाणी पण चित्र आता बदलताना दिसत आहे. दानवे पिछाडीवर पडलेले आहेत. कल्याण काळे यांनी आघाडी घेतलेली आहे जालन्यामधून. त्यामुळे मराठवाड्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या दिलासादायक जागा, हमखास जागा भाजपला मिळतील असं वाटत होतं त्यातली ही एक जागा आहे. अर्थात हा एक ट्रेंड आहे. अजून पण हे चित्र आणि किती मतांनी ही आघाडी घेतलेली आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत याच्याविषयी आपल्याला अधिक काही बोलता येणार नाही. जयंत माइंडकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. त्यापूर्वी नारायण राणे आता 14,000 मतांनी आघाडीवर आहेत. या ठिकाणचं आणखी एक कोकणातली महत्वाची अपडेट, 14,000 मतांची ही लीड आहे. 30 पासून ही लीड सुरू झाली आहे. 30 मताधिक्यापासून खरंय, 30 पासून 14,000 पर्यंतचा हा पल्ला नारायण राणेंनी गाठलेला आहे लीडच्या बाबतीमध्ये. जयंतजी, ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सेटबॅक बसताना दिसतो आहे महायुतीला आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुसंडी महाविकास आघाडी मारताना दिसते आहे, काय नेमके फॅक्टर्स ह्याच्यामध्ये महत्त्वाचे दिसत आहेत? केवळ प्रचार हा मुद्दा सोडून त्याच्या पलीकडे कुठले असे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये ज्याच्यामुळे हा बदल होताना दिसतो इथे? एक 2-3 पॉईंट